सिंदखेड राजा येथे हजरत गौसे आझम दस्तगीर बाबांचा उर्स शरीफ निमित्त जसलोक हॉस्पिटल मुंबईचे कर्करोग शास्त्रज्ञ डॉक्टर अमजाद पठाण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत कर्करोग किडनी रोग तपासणी तथा उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे ओएसडी ओमप्रकाश शेट्टी यांनी नारळ फोडून केले. या शिबिरामध्ये हजारो लोकांनी मोफत उपचार घेतला. हे शिबिर सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानले जाते. या शिबिरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोफत उपचार घेतात. ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक परिस्थिती अभावी उपचार मिळत नाही, यामुळेच हे शिबिर संजीवनी ठरत आहे. हजरत गौस ए आझम दत्तगीर बाबा बहुउद्देशीय संस्था, आय केअर सेंटर, सिंदखेड राजा मेडिकल असोसिएशन, लॉयन्स क्लब उन्नती, महाराष्ट्र राज्य रुग्ण सेवा संघटना तथा जसलोक रुग्णालय, मेहर हॉस्पिटल, दीपक हॉस्पिटल जालना, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. मला कॅन्सरचा तोंडामध्ये फोडा झालेला होता. त्याच्या निदानासाठी मी इथे तपासण्याकरिता आलो. या दस्तगीर बाबाच्या, सिंदखेड राजा या दस्तगीर बाबाच्या दर्ग्यामध्ये हे शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. या शिबिराचा लाभ गरीब लोकांना, शेतकरी वर्गांना आणि गरीबातल्या गरीब लोकांना इथे महाराष्ट्रातले स्पेशालिस्ट डॉक्टर्स, कॅन्सर, किडनी, दातांचे डॉक्टर्स, डोळ्यांचे डॉक्टर्स इथे आलेले आहेत. या डॉक्टरांनी इथे येऊन गरीब लोक गौसे आझम दस्तगीर बाबांचा वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित कर्करोग किडनी रोग महाआरोग्य शिबिर, हा शिबिर आम्ही मागच्या 10 वर्षापासून करतो आहे. आणि आम्ही मागच्या वर्षीसुद्धा या कार्यक्रमाला 3,570 कॅन्सर आणि किडनीच्या रुग्णांना याचा बेनिफिट मिळालेला आहे. तसेच आम्ही ह्यावर्षीसुद्धा हा उपक्रम याच्या दिवसानिमित्त सिग्मा वाडिया सारख्या मुंबईतील पंचतारांकित हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांची उपस्थिती इथे लावणं साधी गोष्ट नाही आहे. सामान्य विदर्भातील लोकांना दर्जेदार उपचार मिळावे किंवा त्यांचं आरोग्य ठरठरीत राहावं याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न डॉक्टर अमजद पठाण यांनी केला आहे. राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून मुस्लिम